शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती, जमिनी, सिंचन स्त्रोत समान नसतात, त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार मृद व जलसंधारणाचे उपाय करावे लागतात। सध्याच्या काळात शेतात जलसंधारणाची कामे करून घेण्याचा काळ आहे। मृद व जलसंधारणाच्या कामाच्या निर्मितीमध्ये तसंच देखभाल दुरुस्तीमध्ये लोकसहभाग फार महत्वाचा असतो। भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो, मात्र त्या प्रमाणात भूजलाचं पुनर्भरण होत नाही, परिणामी भूजल पातळी खोल जात आहे। भूजल म्हणजेच पावसाचा पडलेल्या पाण्यापैकी जमिनीत मुरलेलं पाणी। पिकाला वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी पडलेल्या पावसाच्या पाण्याचं संधारण करणं अतिशय महत्वाचं आहे। मृदसंधारणासाठी डोंगर उतारावर व पडीक जमिनीवर सलग समतल चर, बांध बंदिस्ती, नालापत्रात माती आणि सिमेंटचे बांध यासारखे कामे करणे गरजेचं आहे। यामुळे विहिरीतील पाणी पातळीत वाढ होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होते, परिणामी पिकांच्या उत्पादकतेतही वाढ होते। जलसंधारणासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये गॅबियन बंधारा बांधणं हा एक उपाय आहे। ज्या ठिकाणी पाऊसमान जास्त आहे त्या ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त ठरतो। तर हा गॅबियन बंधारा कसा बांधायचा याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया। जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो त्याला गॅबियन बंधारा म्हणतात। ज्या ठिकाणी पर्जन्यमान आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असतो तेथे पावसाच्या प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाहीत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त ठरतो। पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडवली जाते, त्यामुळे जमिनीची धूप देखील रोखली जाते। गॅबियन बंधारा बांधायच्या नाल्याची रुंदी 10 मीटरपेक्षा अधिक नसावी, तसंच बंधाऱ्याची उंची 1 मीटरपेक्षा जास्त नसावी। नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये। गॅबियन बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा खडकाळ नसावी। निवडलेल्या जागेत नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत। नंतर बांध बांधायच्या जागेवर 15x15 सेंटीमीटर आकाराची लोखंडी जाळी अंतरावी। त्या जाळीवर दगड रचून घ्यावेत। मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात। दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी। बांधाची माथारुंदी 0.50 मीटर ठेवावी, तसंच बांधाच्या बाजूला 1:1 या प्रमाणात उतार ठेवाव्या। कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी। ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा। गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडवली जाते, त्यामुळे हा बंधारा मजबूत बनतो। या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।